नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल कणकीचे पौष्टिक शंकरपाळी. साधी आणि सोपी रेसिपी आहे. मी सांगितल्याप्रमाणे योग्य पद्धतीने आणि सांगितलेले टिप्स वापरून शंकरपाळी केली तर अजिबात बिघडणार नाही, तेलकट होणार नाही, तर बिस्किटापेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी होतील. इथे मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा कप साखर घेतली. एक कोणतंही माप वापरा, वाटी घेणार असेल तर वाटी घ्या. एकाच मापाने सगळं साहित्य मोजून घ्या. इथे अर्धा कप दूध साखरेमध्ये घालू. जेवढी साखर घेतलं तेवढंच मी दूध घेतलं आहे. दूध थोडं कोमट करून घ्यायचं आहे. दूध गरम एवढ्यासाठी करायचं आहे की साखर विरघळली पाहिजे. साखरेऐवजी पिठी साखरसुद्धा वापरू शकता. दुधात साखर विरघळेपर्यंत दूध गरम करते. एक मिनिट दूध गरम करून घेतले. चमच्याने ढवळून साखर विरघळून घ्यायची आहे. दुधाऐवजी पाणीसुद्धा घेऊ शकता. जर गुळाचे शंकरपाळे आवडत असेल तर याच्यामध्ये साखरेऐवजी गुळसुद्धा वापरू शकता किंवा अर्धा गुळ आणि अर्धी साखरसुद्धा वापरू शकता. यामध्ये आता अर्धी वाटी साजूक तूप पातळ करून घातले आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. दूध तूप आणि साखर तिन्ही साहित्य समप्रमाणात घ्यायचं आहे. हे मिश्रण कोमट आहे, याला थंड होऊ द्यायचं आहे. आता हे मिश्रण थंड झालं आहे, परातीत ओतून घेऊ. यामध्ये थोडं मीठ घालू. कोणत्याही गोड पदार्थात थोडं मीठ घातलं की पदार्थ रुचकर होतो. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. या द्रावणात थोडं थोडं पीठ घालून भिजवून घ्यायचं आहे. एकदम पीठ घालायचं नाही. पीठ भिजवताना पीठ खूप सैल किंवा खूप घट्टही भिजवायचं नाही. या द्रावणात जेवढं पीठ ॲडजस्ट होईल तेवढंच गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ कमी जास्त होऊ शकते. यापूर्वी मी रवा आणि मैद्याचे शंकरपाळे कसे बनवायचे याचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तुम्ही पाहू शकता. मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं, तेवढं पूर्ण पीठ लागलेलं आहे. पीठ भिजवून तयार आहे. खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाही असा गोळा तयार आहे. अगदी असंच पीठ आपल्याला पाहिजे आहे. या पिठाचा गोळा 10 ते 15 मिनटं झाकून ठेवू. 10 मिनटं झाले आहे. हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता या पिठाची जाडसर पोळी लाटून घेऊ. या पोळीला साईडला क्रॅक पडत आहे, पण ते पडतातच. अशा प्रकारे जाडसर पोळी लाटून घेतली. साईडला चरे पडलेला आहे, तो भाग चाकूने काढून घेऊ. शंकरपाळे जाडसर करायचे खुसखुशीत होतात. चाकूच्या साह्याने मी चौकोनी आकारात शंकरपाळी कापून घेते. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारात कापू शकता. एका प्लेटमध्ये हे शंकरपाळे काढून घेते. एवढ्या जाड आकारात मी शंकरपाळे करून घेतले. उरलेल्या पिठाचे शंकरपाळे बनवून घेते. गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे. शंकरपाळे तळण्यासाठी मी तेल वापरलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. तेल खूप जास्त गरम करायचं नाही. तेल गरम झालं का पाण्यासाठी पिठाचा थोडासा गोळा टाकूया. पिठाचा गोळा लगेच वर आला तर तेल जेवढं गरम पाहिजे तेवढं परफेक्ट गरम झालेलं आहे. आता शंकरपाळे तेलात सोडूया. शंकरपाळे तेलात सोडताना गॅसची फ्लेम मंद करायची. एकाच वेळेस भरपूर शंकरपाळे तेलात टाकायचे नाही, थोडे थोडे टाकायचे, कारण शंकरपाळे फुलायला जागा पाहिजे. शंकरपाळे तेलात सोडून झाल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवरच शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. खूप कडक गरम तेलात शंकरपाळे तळायचे नाही. तेल खूप जास्त गरम असेल तर शंकरपाळे लवकर लाल होतात व आतून कच्चे राहतात. मंद आचेवर तळले तर तेलकट होतात आणि शंकरपाळे तेलात विरघळण्याची शक्यता असते. तेल शंकरपाळे सोडल्यानंतर 1/2 मिनिट तरी त्याला अजिबात हलवायचं नाही. 1/2 मिनिटानंतर शंकरपाळे परतून घ्यायचे.
परतून घेतल्यानंतर शंकरपाळे झाऱ्याने अशा प्रकारे गोल गोल फिरवायचे, त्यामुळे शंकरपाळे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जाते. कणकेचे शंकरपाळे असल्यामुळे लवकर लाल होतात. सोनेरी रंगावर शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सोनेरी रंगावर तळून घेतले आहे. तळल्यानंतर तळण्याची प्रोसेस सुरूच असते. थोड्या वेळाने त्याचा रंग आधीपेक्षा गडद होतो आणि शंकरपाळे खुसखुशीत पण होतात. टिश्यू पेपरवर शंकरपाळे काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बाकीचे शंकरपाळे तळून घेते. वाव, तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सोनेरी रंग आलेला आहे. तोंडात टाकताच विरघळेल इतके खुसखुशीत झाले आहे. कणकेचे पौष्टिक आणि बिस्किटासारखे खुसखुशीत शंकरपाळे तयार आहेत. तुम्हाला नक्की आवडेल. कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.